forget to like, share, comment, and subscribe. Hit the notification bell ting to get the notifications whenever we upload the new video. This recipe is available in Marathi as well as English. For English, please refer description below the video to see the ingredients as well as the procedure to follow. Thank you. नमस्कार, मी रेखा. रेखाज किचन मध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण उन्हाळा स्पेशल रेसिपी मध्ये पारंपरिक पदार्थ पौष्टिक ज्वारीच्या कण्या आणि नाचणीची आंबील कशी करायची ते बघणार आहोत. हे दोन्हीही पातळ पेय थंड आणि पचायला हलके आहेत आणि करायलाही सोपे आहेत. कण्या आणि आंबील 4 ते 5 वर्षापासून ते आबाल वृद्धांपर्यंत सर्वांच्याच आरोग्याला उपयुक्त आहेत. या पेयामुळे आपल्याला उन्हाळ्याचा त्रास होत नाही आणि आपला उन्हाळा सुसह्य जाईल. तर प्रथम आपण ज्वारीच्या कण्या कशा करायच्या ते बघूया. आणि साहित्य, या ग्लासानं 2 ग्लास पाणी, 1/2 ग्लास ताक, 1/2 टीस्पून मीठ, 2 टेबलस्पून ज्वारीच्या कण्या आणि ह्या मिक्सरवरती फिरवून घेतल्या आहेत. जाड्या राईपेक्षा किंचित जाडसर ह्या फिरवून घ्यायच्या आणि याच्यासोबत थोडंसं पीठ किंवा बारीक रवा पडतो तो तसाच ठेवायचा आणि 1 तास 4 टेबलस्पून पाणी घालून हे भिजवून ठेवायचं. मी हे अगोदर भिजवून ठेवलं आहे. तर आपण आता पाणी उकळायला ठेवूया. यामध्ये 2 टेबलस्पून ताक घालूया आणि पाण्याला उकळी आली आहे. आपण यामध्ये मीठ घालूया आणि आता हे भिजवून ठेवलेल्या कण्या ओतूया. ओतल्यानंतर एकसारखं हलवत राहायचं. गॅसची फ्लेम मी मोठीच ठेवली आहे. गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आणि एकसारखं हलवत राहायचं, नाहीतर गुठळ्या होतात. आता सुरुवातीला ह्या अशा पातळ दिसतात, मग जशा जशा शिजतील तशा त्या दाटसर होतात आणि थंड होतील तशा पण दाटसर होतात. आणि याला आता उकळी आल्यानंतर आपण गॅसची फ्लेम मंद ठेवायची आणि 8 ते 10 मिनिट मंद गॅसवरती शिजवायच्या. आणि यावरती आपण झाकण ठेवूया आणि मधून मधून हलवत राहायचं. 10 मिनिट झाली शिजून, आता या पद्धतीनं अशा व्हायला पाहिजेत आणि थंड होऊन अजून थोड्या दाटसर होतात. आपण गॅस बंद करूया आणि कण्या आता थोड्या थंड व्हायला ठेवूया. आता कण्या ह्या थंड होत आल्या आहेत, ह्यामध्ये आपण ताक घालूया. कोमट असतानाच ताक घालायचं आणि प्यायचं. ताक तुमच्या आवडीनुसार तुम्ही थोडं कमी जास्त घालू शकता. हे बघा या पद्धतीनं झाले आहेत, अशा व्हायला पाहिजेत. आणि ज्वारीची माहिती आपण भाकरी केली त्या व्हिडिओमध्ये बघितली आहे. आणि आपल्या आता ह्या कण्या तयार झाल्या. आपण आता नाचणीची आंबील कशी करायची ते बघूया. आणि साहित्य, या ग्लासानं 2 ग्लास पाणी, 1/2 ग्लास ताक, 2 टेबलस्पून नाचणीचं पीठ, 1/2 टीस्पून मीठ, ही कोथिंबीर धुवून बारीक चिरून घेतली आहे, 1/2 टीस्पून लसूण पेस्ट, 1/2 टीस्पून आलं पेस्ट, 1/2 टीस्पून जिरे पूड हे जाडसरच करून घेतली आहे. आणि पीठ नाचणीचं हे 1 तास अगोदर 4 टेबलस्पून पाणी घालून भिजवून ठेवायचं. मी हे अगोदर भिजवून ठेवलं आहे. आणि आपण आता पाणी उकळायला ठेवूया. यामध्ये 2 टेबलस्पून ताक घालूया आणि पाण्याला उकळी आली आहे. आपण यामध्ये नाचणीचं पीठ आता ओतूया.
एक सारख हलवत राहायचं नाहीतर तुटड्या होतात। आता या पद्धतीने अशी पातळ आहे पण जशी शिजेल तशी ती दाटसर होत जाते आणि थंड झाल्यावर अजून दाटसर होते। आणि उकळी आहे आपण मंद गॅसवरती 8 ते 10 मिनिट शिजवायची। आणि यामध्ये आता मीठ घालूया, आलं पेस्ट, लसूण पेस्ट, जिरे पूड, आपण आता नाचणीबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया। नाचणीमध्ये कॅल्शियम, लोह, नायसिन, थायमिन ही महत्त्वाची पोषक द्रव्ये आहेत। अशक्तपणा दूर करण्यासाठी नाचणीची पेज उत्तम आहार आहे। लहान मुलांना नाचणी सत्व द्यावे। नाचणीचा उपयोग अमांश, अजीर्ण, उदरवात, चुनाट ताप या रोगांमध्ये होतो। नाचणी पित्तशामक, थंड, तृप्तिकारक आहे व रक्तातील तीक्ष्ण उष्ण दोष कमी करते। गोवर, कांजण्या, नागिन या विकारात नाचणीच्या पिठाची भाकरी खावी। नाचणी सत्व नाचणीची पेज भाकरी, लाडू, पापड, आंबील, डोसा असे वेगवेगळे पदार्थ नाचणीपासून बनवू शकतो। दहा मिनिटं झाली, आपण गॅस बंद करूया। आणि शिजून ही अशी दाटसर झाली आहे, थंड झाल्यानंतर अजून थोडी दाटसर होते। आणि आपण आता पूर्ण थंड झाल्यानंतरच यामध्ये ताक घालायचं आणि आंबील प्यायचे। आणि आपण आता थंड करायला ठेवूया। आता थंड झाली आहे आंबील, आपण यामध्ये ताक घालूया। ताक तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही घालू शकता। बघा या पद्धतीनं तयार झाली आहे। आणि यामध्ये थोडी कोथिंबीर घालूया आणि बघा आणि आता ही आपली आंबील तयार झाली। अशा पद्धतीनं जयरीच्या कन्या आणि नाचणीची आंबील तुम्ही जरूर करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। लाईक आणि सबस्क्राईब करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका। पुन्हा भेटू नवीन नवीन आणि वेगवेगळ्या रेसिपी घेऊन महत्त्वाच्या टिप्ससह। धन्यवाद। डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर, कॉमेंट अँड सबस्क्राईब। हिट द नोटिफिकेशन बेल टिंग टू गेट द नोटिफिकेशन्स व्हेनेव्हर वी अपलोड द न्यू व्हिडिओ। स्टे ट्यून्ड फॉर healthy, tasty and homemade recipes every week. Thank you.